यार, तू कशी आहेस? अरे एकदम मस्त. बोल ना, काय म्हणतेस? अगं दीदी, मी विचारत होते कसं चालू आहे मग दादांचा प्रचार. एकदम मस्त. पण दीदी, तुम्ही दादांविषयी इतकं बोलता, पण मग त्यांनी समाजासाठी काय केलंय? बघ, दादांनी समाजासाठी खूप कामं केली आहेत, हो ना अनुजा? अरे हो, तुला माहितीये त्या दिवशी दादांनी चैतन्य बापूंच्या आश्रमासाठी त्यांना जागा सुद्धा उपलब्ध करून दिली आणि निधी सुद्धा दिला. पण दीदी, लोक तर म्हणतात की ते मराठा समाजाचे, म्हणून ते मराठा समाजासाठीच काम करणार. बघ अस्मिता, जेव्हा इलेक्शन जवळ येतात ना, तेव्हाच हे जाती पातींचं राजकारण सुरू होतं. पण दादा 18 पगड जातींना सोबत घेऊन चालणारा नेता आहे. कन्नडचं सभापती पद हे ओपन साठी असताना दादांनी तिथे ओबीसी महिलेची निवड केली. मग दादांनी तिकडे जातच बघितली का? आणि एवढंच नाही, जे की क्रिटिकल जात प्रमाणपत्र आहे ते दादांनी 2000 लोकांना नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिलेत. बघ, विधानसभेत दादांनी तिरमली समाजाचा मुद्दा समोर आणला आणि तो सोडवण्याचा प्रयत्नही ते आत्ता करतायत. हो, आणि तुला माहिती, सगळ्यांनाच माहिती असलेला कचरा प्रश्न हा दादांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पडेगावचा कचरा हा कन्नडला नेऊन त्याचे खत बनवून शेतकऱ्यांना मोफत वाटलं. पण तिकडे पण माहिती का, त्यांना तो कचरा उचलायला नंतर बंदी घालण्यात आली, नाहीतर आतापर्यंत औरंगाबाद हे कचरा मुक्त झालं असतं. हो, आणि दादांनी एका जातीसाठी, एका समाजासाठी धरणं आंदोलन सुद्धा केलं होतं. आणि बघ, याच्याही पुढे जाऊन शिवजयंतीला आमदार साहेबांच्या हातून शिवजयंतीचा कार्यक्रम औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात करून घेतला. मग ते आमदार साहेब मराठा समाजाचे होते का? की तिकडे मराठा समाजाच्या लोकांनी शिवजयंती साजरी केली तर नाही, तिकडे सगळे जाती धर्माचे लोक सोबत होते. हो, आणि तुला माहितीये, जे अपघातग्रस्त कुटुंब असतात त्यांना दादा स्वतःहून त्यांच्यासोबत जातात, त्यांचे विचारपूस करतात आणि त्यांना नवीन जगण्याची आशा सुद्धा देतात.